नमस्कार मित्रांनो, माझा हक्काचं व्यासपीठ या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकॉन दाबा। मराठी चित्रपट सृष्टीमधील एक अभिनेता आज काळाच्या पडद्याआड। मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज 9 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झालं। आपल्या अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नाट्यसृष्टीमध्ये आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे प्रदीप पटवर्धन। अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 65व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। प्रदीप पटवर्धन अभिनेते बनायची सुरुवात बालपणापासूनच झाली होती। कॉलेजमध्ये या महान कलाकाराने बऱ्याच स्पर्धा गाजवल्या। चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रदीप हे प्रेक्षकांचे अफलातून मनोरंजन करत होते। मराठी चित्रपट सृष्टीवर आता शोककळा पसरली आहे। मराठी रंगभूमी चित्रपट सृष्टीत आपल्या निखळ मोकळ्या स्वभावाने ओळख निर्माण करणारा हा अभिनेता आपण गमावला आहे। या अभिनेत्याने लाऊ कलात भुताळलेला, जमलं हो जमलं, एक फुल चार हाफ, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गोळाबेरीज आणि बॉम्बे वेल्टेड, नवरा माझा नवसाचा या चित्रपटांमध्ये त्यांच्या कमालीचा अभिनय आपल्याला पाहायला मिळाला। तर होल्डिंग बँक, मेनका उर्वशी, थँक यू विठ्ठला, 1 2 3 4 आणि पोलीस लाईन, एक पूर्ण सत्य यांसारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती। या अभिनेत्याला त्यावेळेस प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं। मराठी रंगभूमी चित्रपट सृष्टीत आपल्या निखळ मोकळ्या स्वभावाने ओळख निर्माण करणारा हा अभिनेता आपण गमावला आहे।